श्री शिवाजी शिक्षण संस्थे द्वारा डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 58व्या पुण्यतिथी निमित्त पुष्पांजली कार्यक्रम पार पडला. भाऊसाहेबांनी दीनदलित शेतकरी शेतमजूर यांच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या संकल्पनेवरच शासनाची वाटचाल सुरू राहील अशी ग्वाही देतानाच या महान दूरदर्शी व द्रष्ट्या नेत्याला आदरांजली म्हणून त्यांचे 125वे जयंती वर्ष शासनाच्या वतीनं साजरे करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या ठिकाणी आज आपण भाऊसाहेबांची 125वा जयंती वर्ष साजरं करतोय. मी आज या निमित्ताने घोषणा करतो की भाऊसाहेबांचं हे 125वा जयंती वर्ष महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही शासकीय म्हणून त्या ठिकाणी साजरं करू. त्याकरता वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम या ठिकाणी निश्चितपणे आयोजित करून आणि त्यांचं कार्य हे समाजापर्यंत पोहोचण्याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल ते करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू. भैयासाहेबांनी काही या निमित्ताने संस्थेच्या संदर्भातल्या बाबी देखील या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आणि भैयासाहेब खरं म्हणजे आपण गेले 3-4 वर्ष सातत्याने प्रयत्न करत आहोत की आपल्याला त्या ठिकाणी भाऊसाहेबांच्या जन्मगावी पापळला कृषी महाविद्यालय तयार करता यावं. खरं म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न केले, आम्ही केले, पण त्यातल्या अडचणी दूर होत नाही आहे. पण आज मला असं वाटतं की आपण प्रयत्नांच्या ऐवजी संकल्प करूया की या 125व्या जयंती वर्षामध्ये पापळला कृषी महाविद्यालय झालंच पाहिजे. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या शिक्षण संस्थांच्या विचारांची देवाणघेवाण शासनाने घडवून आणावी अशी मागणी केली. याप्रसंगी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी आपल्या संबोधनात भाऊसाहेबांच्या शैक्षणिक व कृषी विकासाचे धोरण अवलंबणे ही आजची गरज असल्याचे सांगितले. आज या ठिकाणी पंजाबराव देशमुख हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी जे पेशंट होता त्यांना जेवणाची व्यवस्था होते, परंतु या ठिकाणी असताना शासकीय हॉस्पिटलमध्ये सुद्धा होते परंतु राहण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणून मी डीपीडीसीमध्ये आपल्याला एकच मागणी करते की डीपीडीसीमध्ये आपल्याला पत्र दिलं पण यावर्षी आपण पैसे दिले नाही धर्मशाळेसाठी, कारण या शिवाजी शिवाय भैयासाहेबांशी मी बोलले शिवाजी शिक्षण संस्थेची खूप मोठी झाड आहे आणि हे आपल्याला आपल्या लोकांसाठी वापरायची आहे आणि भैयासाहेब मला वाटते जागा द्यायला तयार आहे. धर्मशाळा आवश्यक आहे. भैयासाहेबांनी मान हलवली आपल्या सर्वांसमोर म्हणजे जागा आपण द्यायला तयार आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना मी एवढंच विनंती करते की या सर्व कार्यकारिणींना या ठिकाणी विनंती करते जागा आपण द्या. पण या ठिकाणी फडणवीस साहेबांना मी एवढी विनंती करते की आमच्या अमरावती शहरात आपण विदर्भातल्या विदर्भात आपल्या माहिती आहे किती गरीब आहेत, किती लोक आहेत, आदिवासी विभाग आहेत आणि सामान्य माणूस जेव्हा अमरावती शहरामध्ये येतो त्याला राहिल्या जागा मिळत नाही. रात्री झोपायला मध्ये बातम्या सुटायला ते बाहेर झोपतात. पावसाळ्यात हिवाळ्यात उन्हाळ्यात त्यांना त्रास होतो. म्हणून आपण एक धर्मशाळा या ठिकाणी जाहीर करा. बीपीडीसीमध्ये